सध्याचे आमदार यांची गाडी पोलीस कर्मचारी धुत आहे असा आपण व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यावर आमदार संजय गायकवाड म्हणत आहे की त्यांचा जो पोलीस कर्मचारी आहे त्याला वांत्या झाले होते आणि ते गाडी पुसत आहे, याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? जर तशी वस्तुस्थिती असेल तर ताबडतोबीने त्याची शहानिशा झाली पाहिजे. त्यांच्या कार्यालयात आणि परिसरामध्ये CCTV आहेत आणि त्या CCTV ताबडतोब त्यांनी तारीख निहाय ते प्रकाशित करावेत आणि CCTV सत्यता याची जी आहे ती लोकांपर्यंत पोचवावी. कारण ते आमदार आमचे राजकीय विरोधक जरी असले, मागच्या निवडणुकीत आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो जरी असलो, तरी ते बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत. माझेही ते लोकप्रतिनिधी आहेत. ज्यांनी मतदान केलं त्यांचे आहेत, ज्यांनी केलं नाही त्यांचेही आहेत. आणि अशा एका बुलढाणा विधानसभा मतदारसंघातल्या आमदाराबद्दल जर बेताल वाचाळवीर असं जर म्हटलं जात असेल तर ती आमची पण बदनामी आहे, बुलढाणा मतदारसंघाची बदनामी आहे. ही ताबडतोबीनं थांबवली पाहिजे आणि उलटी झाली असेल तर ती CCTV उलटी झालेलंही येईल आणि ते लोकांपुढे येईल. त्यामुळे ताबडतोबीनं त्यांनी त्यांचा जो अड्डा आहे, माफ करा अड्डा नाही, त्यांचं जे काही कार्यालय आहे त्या कार्यालयातले जे CCTV आहे ते त्यांनी लगेच ते व्हायरल करावेत ही माझी एक विनंती आहे. आणि सोबतच उलटी झाल्यानंतर ती ती जी आहे ती मागे नंबर प्लेटला लागते, विरोधबाजीने चालली जाते, तर हे पण एक आश्चर्य आहे. जसा पडणारं सफरचंद बघून न्यूटनला गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला होता, तसाच हा काहीतरी शोध काल फार मोठा हा उलटी उलट्या दिशेने जाणे, नंबर प्लेटवर जाऊन चिटकणे असा हा झालेला आहे. त्यामुळे भौतिकशास्त्रीय दृष्टिकोनातून जो चमत्कार झाला त्याची शहानिशा झाली पाहिजे आणि तो एक नवीन सिद्धांत जो शोधून काढला त्याबद्दल नोबेल पारितोषिकाकरता महाराष्ट्र सरकारने आणि भारत सरकारने त्यांचं नॉमिनेशन केलं पाहिजे, ही देखील माझी शासनाला विनंती आहे. नाही, ही घटना कालची येते असे म्हणताय. आपण जो व्हिडिओ व्हायरल केला ते कालचा होता की कधीचा होता? हा 2 दिवसापूर्वीचा होता का 4 दिवसापूर्वीचा होता? याची सगळी CCTV त्यांनी त्यांच्या कार्यालयातील जे आहेत ते व्हायरल करावेत. तुम्ही जे श्वेतपत्रिकाची मागणी केलेली आहे त्याच्यावर ते म्हणताय की आम्ही अशा मागणीला केराची टोपली दाखवतात. त्यांनी श्वेतपत्रिका जाहीर करावी याला जर केराची टोपली दाखवतात आहे तर त्याचा अर्थ स्पष्ट आहे की विकासाच्या नावावर मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. भ्रष्टाचार लपवण्याकरता ते या रास्त मागणीला त्याच्याकडे ते कानाडोळा करत आहेत. किती पैसा आला सरकारी तिजोरीतून, कुठे खर्च झाला, कोणत्या ठेकेदाराने काम केलं हे जनतेसमोर आलं पाहिजे. नुसत्या विकासाच्या वल्गना करून होणार नाही, तर हा निधी कसा आला, कुठून आला, कशावर खर्च झाला, शेवटी हा जनतेच्या टॅक्सचा पैसा आहे. हा काही वावरं विकून हा काही विकास झालेला नाही. आता वावरं घेतल्या घेतली असतील तो भाग अलबत्ता निराळा आहे, मात्र जर शासनाचा निधी आहे तर श्वेतपत्रिका जाहीर करावी. विकासाच्या आपण एवढा बाता करताय तर खरोखर लोकांना कळू द्या किती निधी आला, कुठे निधी गेला, कसा खर्च झाला, हा जनतेचा अधिकार आहे. त्यामुळे ही मागणी जी आहे ही रास्त आहे आणि याची नैतिक जबाबदारी विद्यमान आमदारांवर आहे की त्यांनी श्वेतपत्रिका ही जाहीर केलीच पाहिजे. आणि माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी एवढ्या विकासाच्या वल्गना करतात तर कोणचं काम कुठे मंजूर झालं, त्याची तांत्रिक मंजुरात, त्याची प्रशासकीय मंजुरात, त्याचा कार्यारंभ आदेश आणि किती रक्कम खर्च झाली हे एकदा जनतेसमोर येऊ द्यावं. ते म्हणत आहे की त्यांनी स्वतः स्ट्रक्चर ऑडिटची मागणी केली आहे आणि मी भारतातला पहिलाच आमदार की माझ्या कामाचं विकास कामाची स्ट्रक्चरची ऑडिटची मागणी केलेली आहे त्यांनी. स्ट्रक्चर ऑडिटची मागणी ही भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने केलेली नाही. अलबत्ता त्यांचा जो असणारा भ्रष्टाचार आहे काय त्याच्यावर यथावकाश बोलता येईल, मात्र तूर्तास बुलढाणा शहरामध्ये वेगवेगळे पुतळे बसवण्यात आलेले आहे. एक रत्नागिरी जिल्ह्यातला पुतळा पडण्याची घटना ताजी आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा जर पाडल्या जात असते पडत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे स्ट्रक्चर जे आहे त्याचं ऑडिट हे करावं जेणेकरून अशी दुर्घटना पुन्हा घडणार नाही, ही माझी भावना आणि ही माझी मागणी पण आहे. आणि या मागणीच्या सोबतच जे यंत्रणा ज्या आहेत त्या सक्षम यंत्रणांनी ते काम केलं नाही, होऊ शकतं की ते बांधकाम चांगलं असेल याची शक्यता हे नाकारता येत नाही, मात्र त्याच्या व्यतिरिक्त हे जे काम आहे हे कुठे युवायांनी जावयांनी केलेले जे कामं आहेत ही कामं जे आहेत ती सक्षम यंत्रणेनं केल्यामुळे त्याचं ऑडिट होणे अनिवार्य आहे अशी आमची विनंती आहे.